सब्सक्राइब करा आमचं चॅनल एमपीएससी एकलव्य आणि लेटेस्ट नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. वेलकम फ्रेंड्स, एमपीएससी एकलव्य एज्युकेशन प्लॅटफॉर्म चॅनल वरती आपले स्वागत आहे. आपण AMVI RTO Mains ची क्वेश्चन सिरीज सुरू केलेली आहे. त्याचा हा पार्ट 5 आहे. हे क्वेश्चन्स आपण SSC JE प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून घेतलेले आहेत. या अगोदरचे पार्ट जर आपण पाहिले नसतील तर ते नक्की पहा, त्याचा आपल्याला RTOच्या मेन्स एक्झाम मध्ये नक्की फायदा होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट यूज्ड फॉर डिटरमाइनिंग द वेलोसिटी ऑफ अ पॉइंट ऑन अ लिंक? इंस्टंटेनियस सेंटर मेथड, रिलेटिव्ह वेलॉसिटी मेथड, कॅनेडिस थेरम, ग्रबलर्स इक्वेशन. आता वरील ऑप्शन नंबर 1, 2, 3 म्हणजे इंस्टंटेनियस सेंटर मेथड, रिलेटिव्ह वेलॉसिटी मेथड आणि कॅनेडिस थेरम हे एका पॉइंटची व्हिलॉसिटी, तो पॉइंट त्या लिंकवरती असल्यावरती त्याची व्हिलॉसिटी काढण्यासाठी ह्या तीन मेथड यूज होतात. पण ग्रबलर्स इक्वेशन आपण त्यालाच आपण कुझबॅक इक्वेशन हे म्हणू शकतो, ते डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ मेकॅनिझम हे काढण्यासाठी यूज होतो. त्याचा म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4, ग्रबलर्स इक्वेशन. इन अ गिवन कुझबॅक इक्वेशन एफ इज इक्वल टू 3 × L − 1 − 2j − h होल ते हेल कंसाला मायनस एफ आर, what does the term FR denote? Number of links, number of joints, redundant degree of freedom, none of this. तर आपल्याला माहितीच आहे की त्यावरच्या इक्वेशन मध्ये एल म्हणजे काय तर नंबर ऑफ लिंक्स, टू जे म्हणजे तर नंबर ऑफ लोअर पेयर्स आणि एच म्हणजे नंबर ऑफ हायर पेयर्स आणि एफ आर म्हणजे काय तर रिडंडंट डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, रिडंडंट डिग्री ऑफ फ्रीडम. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज ट्रू फॉर अ क्रॅंक रॉकर मेकॅनिझम? वन लिंक कनेक्टेड टू द फिक्स लिंक ऑसिलेट्स व्हाइल अदर हॅज अ फुल रोटेशन. वन लिंक कनेक्टेड टू द फिक्स लिंक रोटेट्स अँड अदर ऑल्सो रोटेट्स फुल्ली. वन लिंक कनेक्टेड टू द फिक्स लिंक ऑसिलेट्स अँड अदर असो ऑसिलेट्स, नन ऑफ दिस. आता आपण ह्याचं सोल्युशन पाहूया. आता क्रॅंक रॉकर मेकॅनिझम, रॉकर म्हणजे काय तर जी लिंक ऑसिलेट होते त्याला आपण रॉकर म्हणतो आणि क्रॅंक म्हणजे काय तर जी लिंक फुल्ली रोटेट होते त्याला आपण क्रॅंक असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 पाहूयात. वन लिंक कनेक्टेड टू द फिक्स लिंक रोटेट्स व्हाइल अदर हॅज अ फुल रोटेशन. बघा, आपल्याला क्रॅंकला आपण फुल रोटेशन देऊ शकतो आणि अपोजिट टू द क्रॅंक देअर इज अ ऑसिलेट्स विच इज कॉल्ड एज रॉकर. सो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. इफ द कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड 0.04 देन कॅल्क्युलेट द रेशो ऑफ ओमेगा मॅक्स अपॉन ओमेगा मिनिमम. मित्रांनो, तुम्ही जर माझे मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर ओमेगा मॅक्स अपॉन ओमेगा मिनिमम इज इक्वल टू, आपण एक रिलेशन फाइंड आउट केलं ते आता सोल्युशन मध्ये पाहूयात. आता कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड आपल्याला दिला 0.04, मग आपल्याला ओमेगा मॅक्स अपॉन ओमेगा मिनिमम इज इक्वल टू 2 + CF. सी इथं CF म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड डिवायडेड बाय 2 − CF. तर दिलेल्या ह्या इक्वेशन मध्ये जर दिलेली व्हॅल्यू टाकली तर आपल्याला ओमेगा मॅक्स अपॉन ओमेगा मिनिमम ही 1.05 येतं, जे इक्वेशन ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेले आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 1.05. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट द रोटरी इंटरनल कंबशन इंजिन? ऑप्शन 1, ऑप्टेन्ड बाय फिक्सिंग द लिंक 4, ऑप्टेन्ड बाय फिक्सिंग द लिंक 1 ऑर लिंक 3, ऑप्टेन्ड बाय फिक्सिंग द क्रॅंक लिंक 2, नन ऑफ दिस. आता याचं सोल्युशन पाहूयात आपण. आता हे पाहू शकतो आपण रोटरी इंटरनल कंबशन इंजिन, ह्याच्यामुळे मल्टी सिलेंडर इंजिन आहे
आणि जसं की आपण फिगर मध्ये पाहू शकतो की हे इंटरनल कंबशन रोटरी इंटरनल कंबशन इंजिन आपण क्रँक हा आपण ज्यावेळेस फिक्स करतो त्यावेळेस मिळतं आपल्याला. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, रोटरी आय सी इंजिन ऑब्टेन्ड बाय फिक्सिंग द क्रँक, म्हणजेच आपण ज्याला लिंक नंबर 2 म्हटलेलं आहे. What is the possible minimum number of links required in a planar mechanism of single degree of freedom which have both higher and lower kinetic waves? 1, 3, 4, 5. आता ह्याचं सोल्युशन पाहूयात. आता कॅमॅन ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 3 लिंक्स आपल्याला मिनिमम रिक्वायर्ड असतात. आता कॅमॅन फॉलोअरचं आपण एक्झाम्पल पाहूयात. कॅमॅन फॉलोअरला आपल्याला 3 लिंक असतात, ज्याच्यातल्या आपल्या 2 लिंक ह्या लोअर लोअर पेअर असतात आणि 1 लिंक ही हायर पेअर असतात, म्हणजे जिथे की आपल्याला पॉईंट ऑर लाईन कॉन्टॅक्ट असतो त्याच्या आणि त्याची डिग्री ऑफ फ्रीडम सुद्धा 1 असते. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 3, म्हणजे आपल्याला कमीत कमी हे 3 लिंक पाहिजे असा म्हणजे पाहिजे असतात की ज्याची ज्या मेकॅनिझमची डिग्री ऑफ फ्रीडम 1 आहे आणि त्याच्या दोन्ही हायर पेअर आणि लोअर पेअर हे दोन्ही पेअर. द टॉप ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी ऑफ द सिंगल प्लेट क्लच इज कॅल्क्युलेटेड बाय, असे फॅक्च्युअल क्वेश्चन हे डायरेक्टच लक्षात ठेवावे लागते. ह्या काय नो अदर ऑप्शन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, एमटी म्हणजे टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी ऑफ अ सिंगल प्लेट क्लच इज इक्वल टू पाय बाय 4 पी इंटू कॅपिटल डी प्लस स्मॉल डी. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर प्लेज अ कन्सिडरेबल रोल इन द चॉईस ऑफ द बेल्ट ड्राईव्ह? अँग्युलर पोझिशन ऑफ कनेक्टिंग शाफ्ट, डायरेक्शन ऑफ बेल्ट मोशन, सेंटर डिस्टन्स, ऑल ऑप्शन ऑफर. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, ऑर ऑप्शन ऑफ, म्हणजे ज्यावेळेस आपण बेल्ट ड्राईव्ह कोणत्या तरी कारणासाठी आपल्याला सिलेक्ट करायचा असतो त्यावेळेस अँग्युलर पोझिशन काय आहे त्यांच्यातली, डायरेक्शन त्या बेल्टच्या मोशनची डायरेक्शन काय आणि दोन पुली मधलं डिस्टन्स काय आपल्या जिथून बेल्ट आपला रन होणार आहे, हे तीनही फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज करेक्ट फॉर इन्क्रीजिंग द टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी ऑफ द क्लच? युझिंग द फ्रिक्शनल मटेरियल विथ द हायर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, इन्क्रीज द प्लेट प्रेशर, इन्क्रीज द मीन रेडियस ऑफ द फ्रिक्शन डिस्क, ऑल ऑप्शन आर करेक्ट. जर आपण ऑप्शन व्यवस्थित वाचले तर आपल्या लक्षात येईल की वरील पैकी सर्वच्या सर्व म्हणजे ऑल ऑप्शन्स हे बरोबर आहेत. जर आपल्याला सिंगल ह्या क्लचची टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी जर वाढवायची असेल तर आपल्याला फ्रिक्शनल मटेरियल सुद्धा हाय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनचा हवा असेल, आपल्याला इन्क्रीज प्लेटचं प्रेशर इन्क्रीज करावा लागेल आणि त्या फ्रिक्शन डिस्कची मीन रेडियस सुद्धा वाढवावी लागेल. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4, ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज करेक्ट अबाउट द कंट्रोलिंग फोर्स एफ फॉर अ स्प्रिंग कंट्रोल्ड गव्हर्नर टू बी स्टेबल? आता आपल्याला कंट्रोलिंग फोर्सचे डायग्राम बघितले पाहिजे स्प्रिंग कंट्रोल्ड गव्हर्नरसाठी. त्याच्यावर आपल्याला लगेच लक्षात येईल की कोणतं इक्वेशन आपल्यासाठी योग्य राहील. आता कंट्रोलिंग फोर्स डायग्राम फॉर अ स्प्रिंग कंट्रोल्ड गव्हर्नर, तर आपण फिगरमध्ये पाहू शकतो अनस्टेबल गव्हर्नर साठी हे इक्वेशन आहे एफ सी कंट्रोलिंग फोर्स इक्वेशन आहे एफ सी इज इक्वल टू ए आर प्लस बी. आयसोक्रोनस गव्हर्नर साठी ते इक्वेशन आहे एफ सी इज इक्वल टू ए इंटू आर आणि स्टेबल गव्हर्नर साठी कंट्रोलिंग फोर्स इक्वेशन आहे एफ सी इज इक्वल टू ए आर मायनस बी. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, एफ सी इज इक्वल टू ए आर मायनस बी. Which term defines the surface below the pitch surface of the gear tooth? Face of the tooth, flank of the tooth, profile, pitch circle. आता या प्रश्नाचं सोल्युशन पाहूयात.
आता गियर टर्मिनॉलॉजी त्यासाठी आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. आता आपण क्वेश्चन मध्ये विचारलंय की द सरफेस बिलो द पिच सरफेस ऑफ द गियर टूथ. आता आपण ह्याच्यात फिगर मध्ये पाहू शकतो तर त्याला आपण म्हणतो फ्लँक ऑफ द टूथ, आणि द सरफेस अबाव द पिच सरफेस ऑफ द गियर टूथला आपण फेस असं समजतो. बाकीच्या पण टर्म्स आपण एकदा पाहून घेऊयात. तर पिच सर्कल आपला अडेंडम आहे, डिडेंडम हाईट आहे, नंतर फेस विड्थ आहे, हे सगळं क्लिअरन्स काय आहे हे सगळं तुम्ही एकदा पाहून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. द मोबिलिटी ऑफ द लिंकेज कॅन बी डिटरमाइन बाय द हेल्प ऑफ युलर्स इक्वेशन, ग्रबलर्स इक्वेशन, रिडंडंट लिंक्स, व्हेलॉसिटी डायग्राम. आता मोबिलिटी म्हणजे काय? द नंबर ऑफ इनपुट पॅरामीटर्स टू कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ फ्रीडम. आता डिग्री ऑफ फ्रीडम आपण कशाने कॅल्क्युलेट करतो? तर ग्रबलर्स इक्वेशनने. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर ऑप्शन नंबर 2, ग्रबलर्स इक्वेशन. विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स बेस्ट डिस्क्राइब्स द फ्रिक्शनल फोर्स? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, कॉन्टॅक्ट फोर्स, स्टॅटिक फोर्स, नन ऑफ दिस. आता फ्रिक्शन फोर्स केव्हा एक्झिस्ट मध्ये येतो? ज्यावेळेस दोन सर्फेसचा कॉन्टॅक्ट होतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, कॉन्टॅक्ट फोर्स. बेंडिंग स्ट्रेस ऑन अ न्यूट्रल ऍक्सिस ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ द बीम इज मॅक्झिमम, मिनिमम, झिरो, इन्फिनिटी. आता आपण गेल्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न पाहिला ऍक्च्युली, पण त्यावेळेस आपल्याला बेंडिंग स्ट्रेस बद्दल नव्हतं विचारलं, शिअर स्ट्रेस बद्दल विचारलेलं. शिअर स्ट्रेस ही आपली न्यूट्रल ऍक्सिसला मॅक्सिमम असते. शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम ही पॅराबोलिक आली होती आपल्याला, आणि बेंडिंग स्ट्रेस ही न्यूट्रल ऍक्सिसला आपली झिरो असते. कन्सिडर द बेंडिंग इक्वेशन ऑफ द गिवन बिलो. सिग्मा बाय वाय इज इक्वल टू एम बाय आय, आय इज इक्वल टू ई बाय आर. आता ह्यातील द टर्म आर इज नोन एज. आता ह्यातला आर काय? तर मास मोमेंट ऑफ एनर्जिया, एरिया मोमेंट ऑफ एनर्जिया, रेडियस ऑफ कर्वेचर, सिअर स्ट्रेस. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर इज इक्वल टू द रेडियस ऑफ कर्वेचर. कॅल्क्युलेट द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ प्रिन्सिपल स्ट्रेस फॉर द स्ट्रेस स्टेट शोन इन द फिगर. आता हे खूपच सोपा प्रश्न आहे, अशा प्रश्न लक्षातच ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 2σ. The use of D'Alembert's principle is for determining the stresses in the truss, stability of floating bodies, reduction of problem of kinetics to equivalent statics problem, design of safe structure. आता D'Alembert's principle काय म्हणजे ते एकदा पाहून घेऊयात आपण. D'Alembert's principle, that this principle helps in analyzing the forces that act on a link of a mechanism when it is in motion. म्हणजे ज्यावेळेस एखादी बॉडी मोशन मध्ये असते त्यावेळेस त्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणकोणते आहेत हे बघण्यासाठी आपण D'Alembert's प्रिन्सिपल वापरलं जातो. आणि कायनेटिक्स म्हणजे काय? तर कायनेटिक्स आपल्याला माहितीच आहे, इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच स्टडी द फोर्सेस ऑफ अ बॉडी व्हाइल इज इन द मोशन. द हायेस्ट बकलिंग लोड विल बी फॉर कॉलम विथ वन एंड फिक्स्ड अँड अदर एंड फ्री, कॉलम विथ वन एंड फिक्स्ड अँड अदर एंड हिंज्ड, कॉलम विथ बोथ एंड फिक्स्ड, कॉलम विथ बोथ एंड हिंज्ड. आता ह्याचं सोल्युशन पाहूयात. आता बकलिंग लोड, बकलिंग लोड म्हणजे काय? पाय स्क्वेअर ई आय अपॉन एल ई स्क्वेअर. आता वेन आपल्याला माहित आहे बोथ एंड हिंज्ड असतील त्यावेळेस एल ई इज इक्वल टू एल बाय टू असते. ती जर व्हॅल्यू आपण बकलिंग लोडच्या इक्वेशन मध्ये टाकली तर आपल्याला बकलिंग लोड मिळतो 4π² ई आय अपॉन एल स्क्वेअर. म्हणजे वेन बोथ कॉलम, वेन बोथ एंड आर फिक्स्ड देन वी गेट द हायेस्ट बकलिंग लोड. द पॉइंट ऑन अ बीम वेअर द कर्वेचर चेंजेस फ्रॉम सॅगिंग टू हॉगिंग इज अ पॉइंट ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, कॉन्ट्राफ्लेक्झर, मॅक्सिमम स्ट्रेस, मॅक्सिमम सिअर स्ट्रेस. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, कॉन्ट्राफ्लेक्झर. म्हणजे ज्यावेळेस बीम ही सॅगिंग टू हॉगिंग हॉगिंग चेंज होते त्यावेळेस त्या पॉइंटला आपण
point of contrafacturement. To calculate the principal strains and their direction on a plane surface, what will be the total number of strain reading required with the help of strain gauges? आता हा पण फॅक्च्युअल डाटा आहे. ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन. चूज द करेक्ट इक्वेशन फॉर द व्हिलॉसिटी इन टर्म्स ऑफ डिस्टन्स. आता आपल्याला माहित आहे व्हिलॉसिटी म्हणजे काय तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे व्ही इज इक्वल टू डी एस अपॉन डी टी, ऑप्शन नंबर एक. इन द युलर क्रिपलिंग लोड द कॉलम विच हॅज बोथ एंड फिक्स्ड is dash times of the columns which has both ends hinged 2, 3, 4, 6. आता ह्याचं पाहूयात आपण सोल्युशन. युलर्स क्रिपलिंग लोड म्हणजे काय तर ज्यावेळेस दोन्ही एंड्स फिक्स्ड असतील त्यावेळेस आपल्याला माहित आहे की क्रिपलिंग लोड इज इक्वल टू 4π² EI/L², आणि ज्यावेळेस बोथ एंड्स हिंज्ड असतील त्यावेळेस इक्वॅलंट लेंथ ही लेंथ ऑफ द कॉलमच्या इक्वल असते, आणि तो क्रिपलिंग लोड हा π² EI/L² असतो. त्याच्या आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे द कॉलम विच हॅज बोथ एंड फिक्स्ड हॅज 4 times द कॉलम विच हॅज बोथ एंड्स हिंज्ड, ऑप्शन नंबर 3. द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ बेंडिंग मोमेंट फॉर अ कॅन्टिलिव्हर बीम विथ अ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड डब्ल्यू ओव्हर अ एंटायर लेंथ इज गिव्हन एज m is equal to w² / 2, w² / 8, w² / 4, w² / 6. आता सोल्युशन बघूया. ज्यावेळेस आपले युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असतील त्यावेळेस आपण तीन कंडिशन दाखवलेले आहेत आपल्या डायग्राम मध्ये. पहिली कॅन्टिलिव्हर बीम साठी, नंतर सिम्पली सपोर्टेड बीम साठी, आणि नंतर फिक्स्ड बीम साठी. आता कॅन्टिलिव्हर बीम साठी ज्यावेळेस UDL असतो त्यावेळेस मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट ही w² / 2 असते. ज्यावेळेस सिम्पली सपोर्टेड बीम असते त्यावेळेस UDL ज्यावेळेस त्याच्यावर ऍक्ट होत असेल त्यावेळेस मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट ही w² / 8 असेल, आणि ज्यावेळेस फिक्स्ड बीम असेल त्याच्यावरती UDL ऍक्ट होत असेल तर मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट ही w² / 12 असेल. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 w² / 2. द स्टेट वेन टेन्साइल ऑर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज इक्वल इन ऑल डायरेक्शन विदिन ऑर एक्स्टर्नल टू अ बॉडी इज नोन एज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 हायड्रोस्टॅटिक स्ट्रेस. द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ शिअर स्ट्रेस इन अ थिन वॉल्ड सिलेंडर व्हेसल of a diameter d and subjected to internal pressure p is given as pd/2t, pd/4t, pd/8t, pd/60. आता आपल्याला माहिती आहे की थिन सिलेंडर साठी होप स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, लॉन्जिट्युडनल स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, आणि शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय. होप स्ट्रेस असते आपली pd/4t, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस असते pd/2t, आणि शिअर स्ट्रेस असते pd/8t. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलंय तर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ शिअर स्ट्रेस, तर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ शिअर स्ट्रेस आहे आपली pd/8t, ऑप्शन नंबर 3. द डिफरन्स बिटवीन स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड लिक्विड अँड स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड वेपर इज डिनोटेड बाय. आता स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ जर लिक्विडची टी ने डिनोट केली आणि गॅसची जी ने डिनोट केली तर त्यांच्यातला डिफरन्स हा VTG ने डिनोट करतो आपण, लक्षात ठेवा ऑप्शन नंबर 3. विच स्टेटमेंट इज ट्रू. ऍडियाबॅटिक पाथ इंटरसेक्ट ऍट अ पॉइंट, टू रिव्हर्सिबल ऍडियाबॅटिक कॅन नेव्हर इंटरसेक्ट इच अदर, टू प्रॉपर्टी लाईन कॅन नेव्हर इंटरसेक्ट इच अदर, बोथ टू रिव्हर्सिबल ऍडियाबॅटिक कॅन नेव्हर इंटरसेक्ट इच अदर and two property line can never intersect each other. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. बोथ टू रिव्हर्सिबल ऍडियाबॅटिक कॅन नेव्हर इंटरसेक्ट इच अदर अँड टू प्रॉपर्टी लाईन कॅन नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. आता आपण सिबल ऍडियाबॅटिक कॉम्प्रेशन आणि रिव्हर्सिबल ऍडियाबॅटिक एक्सपान्शन हे ज्यावेळेस ह्या दोन डिफरंट लाईन आहेत आणि त्या इंटरसेक्ट करत नाहीत. आणि आपण दुसरं एक एक्झाम्पल कन्सिडर करूया.
आता सी ए आणि सी बी ह्या दोन रिव्हर्सिबल एडियाबॅटिक प्रोसेस आहेत आणि ए बी ही आयसोथर्मल कॉम्प्रेशन प्रोसेस आहे, आयसोथर्मल रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेस आहे असं कन्सिडर करूया. ज्यावेळेस आता सी ए आणि सी बी, सी ए आणि बी हे जर आपण एक रिव्हर्सिबल सायकल कॉन्स्टिट्यूट करते असं आपण समजलं तर सी तर हीट रिजेक्शन ही आपली ए रिव्हर्सिबल आयसोथर्मललाच होईल, म्हणजे आणि हीट ॲडिशन आणि हीट रिजेक्शन ही रिव्हर्सिबल आयसोथर्मललाच होईल, म्हणजे ती फक्त एका सिंगल रिझर्वायरशीच कॉन्स्टिट्यूट करेल आपण ए टू बी ही सायकल. आणि ह्या सिंगल रिझर्वायरशी कॉन्स्टिट्यूट केल्यामुळे ही जी सायकल आहे ती सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच व्हायोलेट करते, त्याच्यामुळे ह्या रिव्हर्स आपण जे मानलं होतं पहिल्यांदा अजम्पशन केलं होतं की रिव्हर्सिबल अॅडियाबॅटिक कॅन इंटरसेक्ट इच अदर हे टोटली रॉंग आहे आणि दोन प्रॉपर्टी लाईन आहेत ह्या पण इंटरसेक्ट कधी एकमेकांना करत नाहीत, म्हणून या प्रश्नाची उत्तर आहे बोथ रिव्हर्सिबल अॅडियाबॅटिक कॅन नेव्हर इंटरसेक्ट इच अदर अँड टू प्रॉपर्टी लाईन कॅन नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. Which of the following equation is true for the entropy generation? आता आपल्याला माहित आहे की एंट्रॉपी ऑफ युनिव्हर्स इज इक्वल टू एंट्रॉपी ऑफ सिस्टीम प्लस एंट्रॉपी ऑफ सराउंडिंग, ऑप्शन नंबर एक. इन अ डिझल सायकल हीट इज रिजेक्टेड ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट प्रेशर, फर्स्ट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड देन ऍट कॉन्स्टंट प्रेशर, फर्स्ट ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड देन ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता पाहूयात डिझल सायकल, तर हीट ऍडिशन ही आपली कॉन्स्टंट प्रेशरला होते आणि हीट रिजेक्शन ही कॉन्स्टंट व्हॉल्यूमला होते, जी 4:1 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक, कॉन्स्टंट व्हॉल्यूम. विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी क्लासिफाइड एज इंटरनल कंप्रेशन इंजिन? डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिन, गॅस टर्बाईन, स्टीम टर्बाईन. आपल्याला माहितीच आहे की डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिन आणि गॅस टर्बाईन हे इंटरनल कंबशन इंजिन आहेत आणि स्टीम टर्बाईन हे इंटरनल कंबशन इंजिन नाही आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4, स्टीम टर्बाईन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी नाही आहे म्हणजे आपल्याला विचारले इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कोण कोणती आहे. एन्थाल्पी, एन्ट्रॉपी, स्पेसिफिक एन्थाल्पी आणि नन ऑफ दीज. तर आपल्याला माहितीच आहे की एन्थाल्पी आणि एन्ट्रॉपी या मास वरती डिपेंड आहेत, त्याच्यामुळे त्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत आणि स्पेसिफिक एन्थाल्पी मास वरती डिपेंड नाही आहे, त्याच्यामुळे ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, स्पेसिफिक एन्थाल्पी. द रेशो ऑफ लोअर टू द हायर ऍब्सोल्यूट टेम्परेचर इज 5:6. व्हॉट इज द इफिशियन्सी ऑफ द कार्नॉट इंजिन? 1:6, 2:6, 3:6, 5:6. आता ह्याचं सोल्युशन पाहूयात. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कार्नॉट इंजिनच्या एफिशियन्सीचा, 1 - T lowest अपॉन टी हायेस्ट. आता आपल्याला लोअर टू द हायर टेम्परेचर म्हणजे टीएल अपॉन टीएच दिलाय 5:6, म्हणजे 1 - 5:6 = 1:6, ऑप्शन नंबर 1 हे याचा आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर द एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन ऍट क्रिटिकल पॉइंट? मॅक्झिमम, मिनिमम, झिरो, कॉन्स्टंट. सोल्युशन पाहूया त्याचं. आता एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ एनर्जी किंवा हीट रिक्वायर्ड टू ट्रान्सफॉर्म अ गिव्हन क्वांटिटी ऑफ अ सबस्टन्स फ्रॉम लिक्विड इन टू गॅस ऍट गिव्हन प्रेशर, म्हणजे दिलेल्या प्रेशरला आपल्याला किती हीट लागते ह्या आपल्या लिक्विडचं कन्वर्जन हे गॅस स्टेटमध्ये करायला, तर त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. आणि क्रिटिकल पॉइंटला तिन्ही फेज आपल्या एक्झिस्ट करतात आणि त्याच्यामुळे ही एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन ही झिरो असते ऍट क्रिटिकल पॉइंट. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, झिरो. टू रिव्हर्सिबल इंजिन्स आर वर्किंग अंडर सेम टेम्परेचर रेंजेस. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? द इफिशियन्सी इज सेम फॉर बोथ द इंजिन्स.
the COP is same for both the engines, none of these, and efficiency and COP is same for both the engines. मित्रांनो लक्षात घ्या की दोन रिव्हर्सिबल इंजिन आहेत आणि दोन्हीचे वर्किंग कंडिशन सेम आहेत, म्हणजे टेम्परेचर पण वर्किंग टेम्परेचर रेंज पण सेम आहे, त्याच्यामुळे त्या दोन्हीची इफिशियन्सी पण सेम असेल आणि त्या दोन्हीचं सीओपी पण सेम असेल. म्हणजे प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4, इफिशियन्सी अँड सीओपी इज सेम फॉर बोथ द इंजिन्स. द वर्क एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द सिस्टम इज इक्वल टू द हीट प्रोव्हाइडेड टू द सिस्टम. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर द एनर्जी ऑफ द सिस्टम. इनक्रीज इन इंटरनल एनर्जी, डिक्रीज इन इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, द प्रोसेस इज नॉट पॉसिबल. आता आपल्याला माहित आहे फर्स्ट अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ इंटरनल आपले हीट ट्रान्सफर इज इक्वल टू इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. ज्यावेळेस हीट एक्स्ट्रॅक्टेड इज इक्वल टू द वर्क डन असेल त्यावेळेस आपली इंटरनल एनर्जी काहीच चेंज होणार नाही, त्याच्यामुळे इंटरनल एनर्जी ही आहे तेवढीच कॉन्स्टंट राहील, म्हणून इंटरनल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट इन दिस केस. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. वर्क इज हाय ग्रेड एनर्जी, हीट इज लो ग्रेड एनर्जी, लो ग्रेड एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इन टू हाय ग्रेड एनर्जी इन अ सायकल, नन ऑफ दिस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, लो ग्रेड एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इन टू हाय ग्रेड एनर्जी इन अ सायकल, हे इनकरेक्ट आहे. तर आता आपल्याला माहित असलं पाहिजे की लो ग्रेड एनर्जी आणि हाय ग्रेड एनर्जी म्हणजे काय. तर हाय ग्रेड एनर्जी म्हणजे ती डायरेक्ट आपल्याला ह्याच्यात वर्क मध्ये कन्वर्ट करता येते तर त्याला आपण हाय ग्रेड एनर्जी म्हणतो, आणि हीट म्हणजे आपल्याला डायरेक्ट आपल्याला वर्क मध्ये कन्वर्ट करता येत नाही म्हणून ती लो ग्रेड एनर्जी. विच ऑफ द फॉलोइंग इंजिन कॅन बी असोसिएटेड विथ हेटरोजिनियस कंबशन. स्पार्क एसआय इंजिन, सॉरी स्पार्क इग्निशन, कॉम्प्रेशन इग्निशन, बोथ स्पार्क इग्निशन अँड कॉम्प्रेशन इग्निशन, नायदर स्पार्क इग्निशन अँड नॉर कॉम्प्रेशन इग्निशन. आता हेटरोजिनियस कॉम्प्रेशन कुठं असतं, तर हेटरोजिनियस कॉम्प्रेशन हे कॉम्प्रेशन इग्निशन मध्ये असतं, आणि आपल्या स्पार्क इग्निशन इंजिन एसआय इंजिन मध्ये हे असतं होमोजिनियस कॉम्प्रेशन. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2, कॉम्प्रेशन इग्निशन. फॉर वॉट टाइप ऑफ प्रोसेस द चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू द हीट ट्रान्सफर. ॲडियाबॅटिक, आयसेंथाल्पिक, आयसोबारिक, आयसोकोरिक. आता ह्याचं सोल्युशन पाहूयात. आता अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हीट ट्रान्सफर इज इक्वल टू इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. आता वर्क डन आपण फॉर अ क्लोज सिस्टीम काय लिहू शकतो की डेल क्यू इज इक्वल टू डी यू प्लस पी डी व्ही. आता क्लोज सिस्टीम वर्क डन हे झिरो केव्हाच असतं ज्यावेळेस आपला आयसोकोरिक प्रोसेस असतो, म्हणजे ज्यावेळेस व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो त्यावेळेस हे वर्क डन झिरो असतं, म्हणजेच आणि त्याच वेळेस आपला हीट ट्रान्सफर इज इक्वल टू इंटरनल एनर्जी येतं कोणत्या प्रोसेसला, तर आयसोकोरिक प्रोसेसला. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, आयसोकोरिक प्रोसेस. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर द प्रोसेस 1 to 5 ऑन टेम्परेचर एंट्रोपी प्लॉट. आता टीएल डायग्राम मध्ये आपल्याला विचारले 1 to 5 प्रोसेस कोणती, तर आयसेंट्रॉपिक आहे म्हणजे एंट्रॉपी आपली कॉन्स्टंट आहे, तर एंट्रॉपी कॉन्स्टंट आहे म्हणजे आयसेंट्रॉपिक प्रोसेस म्हणजेच काय, तर आपण त्याला ॲडियाबॅटिक रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक सुद्धा म्हणू शकतो. आता ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट असतो, म्हणजे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता 1 to 2 प्रोसेस पण पाहून घेऊया. 1 to 2 प्रोसेस काय, तर 1 to 2 प्रोसेस ही आपली आयसोथर्मल प्रोसेस आहे. आयसोथर्मल प्रोसेसला आपला पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट असतं, हे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेलं आहे. आणि 1 to 7 ही आयसोबारिक प्रोसेस आहे, आणि 1 to 8 ही आयसोकोरिक प्रोसेस आहे. आता आयसोबारिक प्रोसेसचा स्लोप हा आयसोकोरिक म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस पेक्षा कमी असतो, म्हणून 1 to 7 इज इक्वल टू पी इज इक्वल टू कॉन्स्टंट, आणि 1 to 8 ही व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट ही प्रोसेस आहे. इफ अ कार्नॉट सायकल ऑपरेट्स बिटवीन टेम्परेचर 1800 केल्विन अँड 1000 केल्विन, व्हॉट विल बी द लोएस्ट हीट रिजेक्शन पर किलोवॅट नेट आउटपुट ऑफ द इंजिन. 0.8, 1, 1.25, 2. द्याचं सोल्युशन पाहूयात.
आता आपल्याला एफिशियंसी ऑफ कार्नोट इंजिन माहिती तर 1 - T lowest upon T highest. आता दोन टेम्परेचर वर्किंग टेम्परेचर रेंजेस दिलेले इज इक्वल टू वर्क आउटपुट अपॉन हीट एडेड डब्ल्यू अपॉन क्यू इन. आता क्यू इन म्हणजे काय तर डब्ल्यू प्लस क्यू आउट. आता क्यू आउट आपल्याला काढायचा आहे. डब्ल्यू आपल्याला दिलाय पर किलोवॅट म्हणजे एक डब्ल्यू एक किलोवॅट दिलाय. 1 - 10/18 इज इक्वल टू 1/1 प्लस क्यू आउट. आता 8/18 इज इक्वल टू 1/1 प्लस क्यू आउट. हे जर सॉल्व्ह केलं तर क्यू आउट आपल्याला 1.25 किलोवॅट मिळतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3. असे प्रश्न जे विदाउट कॅल्क्युलेटर सोडवतात त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे कारण असे प्रश्न येऊ शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि कमेंट करा. तसेच एमपीएससी एकलव्य या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.